आयुर्वेदिक चिकन अस्त तरी काय? या ठिकाणी मिळते आयुर्वेदिक चिकन। चिकन ते हे आयुर्वेदिक असं कुठं असतं यावर कोणी विश्वास ठेवेल काय? पण हे खरं आहे, आयुर्वेदिक चिकन सुद्धा मिळतंय तेही चंद्रपुरात। जिल्ह्याचा शेवटच्या टोकावर असलेला तालुका गोडपिंपरी, गोडपिंपरी पासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर संत नगरी अशी ओळख असलेल्या धाबा इथं निलेश झाडे आणि त्यांचा पत्नी प्रगती या आयुर्वेदिक चिकन बनवून देतात। साधारणतः 10 वर्षापूर्वी झाडे यांची खाणावळ होती। स्वयंपाक करणे हे निलेशचा आवडता छंद। याच छंदातून रुटीन भाज्यात काहीतरी बदल करून त्या अधिक रुचकर करण्याचा प्रयत्न निलेश करत असतो। यातून आयुर्वेदिक चिकनची निर्मिती झाली। पूर्वी ग्रामीण भागात एखाद्या व्यक्तीला ताप आला की ताप किमान 10 ते 15 दिवस असायचा। तापामुळे तो व्यक्ती भोजन करू शकत नव्हता, परिणामी तो अशक्त व्हायचा। तापाने जिभेची पूर्ण चव हिरावलेली असायची। अशा त्या कुटुंबातील व्यक्ती चिकन बनवायचे। हे चिकन असायचे 14 मसाल्याचे। या जवळपास 25 ते 30 प्रकारचे मसाले असायचे। हे मसाले बहुतांश आयुर्वेदिक असायचे। हे चिकन बनवायला काळी कोंबडी अथवा काळा कोंबडा मिळाला तर अधिक उत्तम असं मानलं जायचं। फ्रीजमध्ये न ठेवता 3 ते 4 दिवस हे चिकन खाल्लं जायचं। आरोग्यासाठी हे चिकन फार लाभदायक असल्याचे जुनी माणसे सांगतात। मानवी शरीरात 3 दोष असतात, वात, पित्त, कफ। यापैकी एकाचंही संतुलन बिघडलं की आरोग्य बिघडते। वात, पित्त, कफमुळे उद्भवणाऱ्या बिमारीवर हे चिकन गुणकारी ठरू शकते। प्रत्येक मसाल्यात एक गुणधर्म आहे। त्यात काही आयुर्वेदात वापरल्या जाणाऱ्या बुटींचा वापर मसाल्यात आम्ही करतोय। नेमकं आरोग्यास हे चिकन किती लाभदायक आहे सांगणं जरा कठीण आहे, पण मात्र एक नवी चव म्हणून हे चिकन खायलाच हवं। ग्रामीण भागात सौद्याचं चिकन, म्हणजे सौदा वापरून चिकन बनवल्या जात असायचं, आणि त्या सौद्यामध्ये जवळपास 25 ते 30 प्रकारचे मसाले असायचे। तर त्यामध्ये ते चिकन माझी आईची, माझ्या वडिलांची आई म्हणजे माझी आजी ठमाबाई दौलत छाडे हे घरी ते बनवत असायचे चिकन। आणि जेव्हा जेव्हा मी ते खात होतो चिकन, तर तेव्हा तेव्हा मला असं वाटायचे की आपण एखादा आयुर्वेदिक काढा घेत आहे, परंतु ते थोडंसं कडवट असायचं। त्यामुळं मग मी त्या सौद्यामध्ये काही नवीन मसाले ॲड केले आणि ते मसाले ॲड करून त्या सौद्याचं चव बदलवली, जेणेकरून तुम्ही ते जसं आपण सामान्य चिकन खातो तसं ते तुम्ही खाऊ शकाल अशा पद्धतीनं ते मी केलेलं आहे। तर त्यावेळी माझ्याकडे खानावळ होती आणि माझ्याकडे जेवण करायला अधिकारी कर्मचारी येत असत, त्यांना मी एकदा ते चिकन बनवून दिलं होतं, वाढलं होतं। तर त्यापैकी एक अधिकारी म्हणाला की अरे हे तर आयुर्वेदिक सारखं वाढतंय, आणि मग तेव्हापासून मी सुद्धा या